राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आता पुन्हा एकदा मैदानात उतरलेत। महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचं शरद पवारांनी जाहीर केलंय। कार्यकर्ते माझ्या सोबत असल्याचा दावा शरद पवार यांनी केलाय आणि परिणामी शरद पवारांच्या या भूमिकेमुळे अजित पवारांचं बंड टिकणार की शमणार हा प्रश्न आता निर्माण झालाय। शरद पवारांचं कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केलं। शक्ती प्रदर्शन करून शरद पवारांनी कार्यकर्ते माझ्या सोबत असल्याचं दाखवून दिलं। कराडमध्ये यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळी शरद पवार नतमस्तक झाले। यशवंतराव चव्हाण शरद पवारांचे गुरु आहेत आणि गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर नव्या मोहिमेला सुरुवात करत असल्याचं शरद पवारांनी कराडमध्ये जाहीर केलंय। आता पक्षात माझ्या एकट्याचाच आवाज असेल असं शरद पवारांनी स्पष्ट शब्दात सांगितलं। राष्ट्रवादी काँग्रेस फोडणाऱ्यांना त्यांची जागा दाखवणार असं स्पष्ट करून शरद पवारांनी त्यांचे इरादे जाहीर केले। याचा अर्थ काही चुकीचं काम केलं असं नाही, शिवची एकच काम केलेले आहे। मतविहीनता असते ही, मतविहीनता काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न एखाद्या सहकार्याने केला म्हणून त्याच्याबद्दलचा संशय हा कधी मी व्यक्त करणार नाही। अजित पवारांना माझा आशीर्वाद आहे असं सांगून संभ्रम निर्माण केला जात असल्याचं शरद पवारांनी यावेळेला सांगितलं। भाजपच्या विरोधात संघर्ष केला आणि त्यांच्या सोबतच पक्षातले आमदार गेल्यामुळे शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे। मी कुणाच्या विरुद्ध नाराजी त्याने कुछ साथी कुछ किया वो ठीक नाही, मगर इसके लिए देश विदेश मन में रखकर मैं कभी राजनीति करता नहीं। राष्ट्रवादी काँग्रेसनं रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केलेलं असतानाच पक्षावर मोठं संकट कोसळलंय। मात्र शरद पवार या परिस्थितीतूनही पक्षाला तारून नेतील असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय। गुरु सगळे शिष्यांना सगळे डाव सांगत नसतो, अगदी शेवटचा एक डाव आपला राखून ठेवत असतो आणि तो डाव जर पवार साहेबांनी अंगीकारला किंवा स्वीकारला आणि तर अजित पवारांचं पवार साहेबांच्या पुढे काहीही चालणार नाही। पवार साहेबांच्या पाठीशी ठामपणे हे राज्य उभं राहील आणि जे कुणी बंड करून गेलेले आहेत ते कधीच बंडखोरांचा विजय इथं होत नसतो, त्या सगळे घरी परत येतील। शरद पवारांच्या आक्रमक भूमिकेमुळे अजित पवारांचं बंड टिकणार की शमणार हा प्रश्न निर्माण झालेला आहे। तर दुसरीकडे शरद पवार हे काही पहिल्यांदाच राजकीय संकटात सापडलेले नाहीत। 1978 पासून अनेक राजकीय वादळं शरद पवारांनी झेललेली आहेत। शरद पवारांनी स्थापन केलेल्या समाजवादी काँग्रेसही संकटात सापडलेला होता। त्यानंतरही शरद पवारांनी पुन्हा राजकारणामध्ये शड्डू ठोकला होता। आता शरद पवारांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही संकटात सापडलाय। शरद पवार हरलेला हा डाव पलटवून पुन्हा राजकीय बाजीगर होतील का हे आता काळच ठरवेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत। अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेली आहे, पण अजित पवारांसोबत शरद पवारांचे अनेक निकटवर्तीय देखील दिसल्यामुळं संभ्रमावस्था निर्माण झालेली होती। पण शरद पवारांनी अजित पवारांची कृती पक्षविरोधी असल्याचं आता स्पष्ट केल्यानं काही आमदारांनी घर वापसी केल्याचं देखील पाहायला मिळत आहे। त्यामुळे राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये आता चलबिचल असल्याचं दिसतंय। अजित पवारांच्या बंडानं राष्ट्रवादीत संभ्रम, अवघ्या 24 तासात काही नेत्यांची घरवापसी, अजित पवारांसोबतचे काही नेते पवारांसोबत, 6 आमदार 1 खासदाराचा पवारांना पाठिंबा। रविवारी अजित पवारांसोबत दिसलेल्या या नेत्यांपैकी काही नेत्यांनी सोमवारी शरद पवारांची साथ दिल्याचं दिसलंय। ज्यात वाईचे आमदार मकरंद पाटील, कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक, जुन्नरचे आमदार अतुल बेनके, शिरूरचे आमदार अशोक पवार,
दुसरीकडे शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंनीही अवघ्या 24 तासात यू टर्न घेतला. सरप्राईज एलिमेंट हा नक्की असू शकतो, पण मला वाटतं इतके मोठे नेते काहीतरी विचार करून निर्णय घेतला असणार. पण सोमवारी मात्र अमोल कोल्हेंनी एक ट्विट करत शरद पवारांसोबत असल्याचं जाहीर केलं. ज्योतिषीकडे सगळं विसरायचं, पण बाप नाही विसरायचं. जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुनो. शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है, पर दिल कभी नहीं. मी साहेबांसोबत असं ट्विट करत अमोल कोल्हेंनी एक व्हिडिओ शेअर करत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. अजित पवार म्हणजे अजित पवार काही कोणी फसके नव्हते. आता माझी मुलगी 3 दिवस गेली, याचा अर्थ काही चुकीचं काम केलं असं नाही. शिवची एकच काम केलेली आहे. मतविहीनता असते, ही मतविहीनता काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न एखाद्या सहकार्याने केला, म्हणून त्याच्याबद्दलचा संशय हा कधी मी व्यक्त करणार नाही. एकंदरीतच अवघ्या 24 तासातच काही आमदार आणि एक खासदार पवारांसोबत परतलाय. पण पवार काका पुतण्यातील पॉवर गेममुळे राष्ट्रवादी पक्षात गोंधळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसनं 5 जुलै रोजी आमदार खासदारांची बैठक बोलावली आहे, त्यामुळे या बैठकीत कुणासोबत किती आमदार हे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा हे कळू शकणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठं वादळ निर्माण झालेलं आहे, कारण अजित पवारांच्या बंडामुळे अनेक महत्त्वाचे आणि मोठे प्रश्न देखील निर्माण झालेत. बंड कायद्याच्या कचाट्यात सापडेल का? निवडणूक आयोग काय निर्णय घेणार? असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेत. पाहूया त्याच विषयीचा हा रिपोर्ट. अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानं राजकीय सिंहासनाचा पार्ट 2 सुरू झालाय. गेल्या वर्षी शिवसेनेत जे घडलं त्याचीच पुनरावृत्ती आता सुरू झालीय. एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर पक्ष कुणाचा, पक्षाचं चिन्ह कुणाचं, यावरून न्यायालयीन लढाई सुरू झाली होती. निवडणूक आयोगानं पक्ष आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला देण्याचा निर्णय घेतला होता. आता अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह नेमकं कुणाचं हा प्रश्न निर्माण झालाय. तो असं म्हणतोय आता की सबकलम 2 आणि 3 की त्यासाठी 2/3 लोक असले पाहिजेत, आणि नुसते तेवढे 2/3 नको, त्यांनी कुठला तरी पक्ष जॉईन केला पाहिजे किंवा तो मूळ पक्ष असला पाहिजे. आता जर का दादांच्या सोबत ते मूळ असतील, मग दादाला कोणताही पक्ष जॉईन करायची जरुरी नाही, ते म्हणतात माझाच पक्ष. राज्यात राजकीय पक्ष फुटण्याचं पेवच सुटल्यानं चिन्ह कुणाला मिळणार असे प्रश्न निर्माण होत असल्याचं मत कायदे तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. जर निवडणुका लागल्या तर पक्षाचं चिन्ह कोणी वापरायचं हा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याकडे उज्ज्वल निकम यांनी लक्ष वेधलं. राष्ट्रवादी पक्ष अधिकृत त्यांचं निवडणूक चिन्ह आहे, हे कोणी वापरावं आणि त्या संदर्भातला अंतिम निर्णय हा निवडणूक आयोगाचा असतो. आणि म्हणून कोणी काही जाहीर केलं तरी शेवटी निवडणूक आयोगाला या बाबतीत निर्णय द्यावा लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसनं एकाच वेळी 2 आघाड्यांवर लढाई करणार असल्याचं स्पष्ट केलंय. शरद पवारांनी थेट जनसंपर्क सुरू केलाय. जनतेच्या न्यायालयात जाणार असल्याचं सांगत शरद पवारांनी दौरे सुरू केले. तर दुसरीकडे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कायदेशीर लढाईही लढणार असल्याचं स्पष्ट केलं. 9 जणांना डिस्क्वालिफिकेशन अजून कोणी पुढे समोर आलेलं नाही. जसा जसा ऍक्शन घेईल तसं तसं रिएक्शन. शरद पवारांनी पक्षातल्या बंडखोरीनंतर पुन्हा एकदा नव्या उमेदीनं राज्यातल्या मतदारांना सामोरं जाण्याचा निर्णय घेतलाय. आता मतदार काय निर्णय घेतात हे पुढील वर्षी निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल. तर पक्ष आणि चिन्हाचा तिढा निवडणूक आयोगासमोर गेल्यानंतर काय निर्णय होईल याकडेही राज्याचं लक्ष आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत. राज्यामध्ये आता सत्ता नाट्याचा 4था अंक सुरू झालेला आहे, कारण शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा फूट पडली आहे. त्यामुळे आता
राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची असा सवाल उपस्थित झालेला आहे. परिणामी आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रतेचा पेचही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात आलेला आहे. त्यामुळे राहुल नार्वेकरच महाराष्ट्राच्या राजकारणाचे बिग बॉस बनल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीतही फूट. 9 आमदारांच्या अपात्रतेसाठी अध्यक्षांना पत्र. बंडानंतर आता राष्ट्रवादीत पॉवर गेम. आता राष्ट्रवादीचाही पेच नार्वेकरांच्या कोर्टात. अजित पवारांनी 8 नेत्यांसह सत्ताधारी भाजप शिवसेना सरकारमध्ये सामील होत शरद पवारांना जबर हादरा दिला. अजित पवारांची ही खेळी गेल्या 3.5 वर्षातला चौथा राजकीय भूकंप ठरलाय. 23 नोव्हेंबर 2019 रोजी फडणवीस आणि अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीनं राजकारण्यांची झोप उडवली होती. त्यानंतर 28 नोव्हेंबर 2019 महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आलं. त्याच्या 2.5 वर्षानंतर 30 जून 2022 महाविकास आघाडी सरकार जाऊन शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आलं. आणि आता 2 जुलै 2023 अजित पवारांनी फडणवीस शिंदेंशी हातमिळवणी करत सत्तेत सहभाग घेतलाय. अजित पवारांच्या या बंडानंतर आता शरद पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बंडखोरांवर कारवाईची हालचाल सुरू केली आहे. त्यानुसार आता सरकारमध्ये सामील झालेल्या 9 आमदारांना अपात्र करा असं पत्रच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना पाठवलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तातडीनं कायदेशीर पावलं उचलेल असं मी तुम्हाला दुपारी सांगितलेलं, त्याप्रमाणे आम्ही सर्व पावलं उचललेली आहेत आणि आम्हाला अपेक्षा आहे की राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष यांनी याबाबतीत आम्हाला लवकरात लवकर बोलवावं. विशेष म्हणजे अजित पवारांच्या गटाकडूनही विधानसभा अध्यक्षांकडे अर्ज दाखल करण्यात आलाय. ज्यात जितेंद्र आव्हाडांच्या प्रतोदपदाला आव्हान देत अनिल पाटील यांची प्रतोदपदी नियुक्ती केल्याचं पत्र देण्यात आलंय. त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध अजित पवार गट असा थेट सामना रंगलाय. पण अजित पवार गटाचे नेते आपणच असून ते राष्ट्रवादीतच असल्याचा दावा करतायत. माझ्या सूचनाप्रमाणे आम्ही माननीय अनिल भाईदास पाटील जे आमचे प्रथम पहिले पण होते त्यांना कंटिन्यू करण्याची आणि या जबाबदारीवर कायम राहण्याची माझ्या पत्राद्वारे मी महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षाला कळवलेला आहे. सर्व पक्षदारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दादा नेते आहेत हे मान्य करतात. आमच्या पक्षात काही इतर पक्षासारखी फूट नाही. आमचा पक्ष फुटीर नाही. आमचा पक्ष फुटलेला नाही. त्याच्यामुळे पवार साहेबच आमचे आदर्श आहेत. आणि राहिला प्रश्न किती आमदार आहेत काय अख्खा पक्ष दादा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, पवार साहेब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस. राष्ट्रवादीतील फुटीनंतर विधानसभा अध्यक्ष कार्यालयात 7-8 अर्ज दाखल झाले. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आणि विरोधातही अशा दुहेरी भूमिकेत असल्यानं राजकीय पेच निर्माण झाला. हाच पेच आता विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात पोहोचलाय. त्यामुळे आता शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी कुणाची याचाही निर्णय राहुल नार्वेकरांना घ्यावा लागणार आहे. यातील याचिका आणि तक्रार अर्ज तपासल्यानंतरच अध्यक्ष पुढील कार्यवाही करणार असल्याची माहिती मिळते. 9 आमदारांविरुद्ध अपात्रतेची याचिका जयंत पाटील विधानसभा सदस्य यांनी सादर केलेली आहे. त्याचा मी अभ्यास करीन आणि तो अभ्यास केल्यानंतर मी उचित निर्णय घेईन. एकंदरीतच महाराष्ट्रात अवघ्या 3.5 वर्षात 4 राजकीय भूकंप झाले. शिवसेनेचा वाद नार्वेकरांकडे असतानाच आता राष्ट्रवादीतील फुटीचा पेचही अध्यक्षांकडे आलाय. त्यामुळे 2 सत्ताधारी पक्षांचा महत्वाचा निर्णय राहुल नार्वेकरांना घ्यावा लागणार आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकीय नाट्यात विधानसभा अध्यक्षच बिग बॉस बनल्याचं पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत. विशेष मध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18, लोकमत. लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अनेक दिवस याबाबत चर्चा सुरू होती, त्यामुळे वरिष्ठ पातळीवर आम्ही सर्वजण एकत्र बसायचो असं अजित पवार यांनी सांगितलं. दरम्यान सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे त्याचा विचार करता विकासाला महत्व दिलं पाहिजे असं माझं आणि सर्व सहकाऱ्यांचं मत असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
झालेला प्रकार आपल्यासाठी नवीन नसून जे घडलं त्याची चिंता नसल्याची भूमिका शरद पवार यांनी स्पष्ट केली. दरम्यान आजचा दिवस संपला असून उद्यापासून बाहेर पडणार आहे, त्यासोबतच आपला महाराष्ट्रातील जनतेवर विश्वास असल्याचं देखील शरद पवार म्हटले. अजित पवारांनी शुक्रवारी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं, मात्र शुक्रवारी राजीनामा दिल्याची कल्पना नसून याबाबत आता कळल्याचं शरद पवार म्हटलेत. तर पुढील विरोधी पक्षनेता कोण हे लवकरच ठरेल असंही ते म्हणाले. शरद पवार म्हटलेले आहे, संघटनेची पुन्हा बांधणी करावी लागणार असून आपला कार्यकर्त्यांवर विश्वास असल्याचं पवार म्हटले. राष्ट्रवादी भ्रष्टाचारात सापडलेला पक्ष मोदी म्हणाले होते, मात्र आता आनंद आहे की आज मंत्रिमंडळात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षातल्या काही सदस्यांना शपथ दिली. याचा अर्थ त्यांनी केलेले आरोप हे काही सत्य नव्हते. त्यांनी केलेल्या आरोपांमधून सगळ्यांना मुक्त केलं, त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो असं पवार म्हटले. अजित पवारांसोबत गेलेले आमदार आपल्या संपर्कात असल्याचं पवारांनी सांगितलं. सर्वजण एकत्र आल्यानंतर आपल्या सह्या घेतल्याचं आमदार सांगत असल्याचं पवार म्हटले. आपण शरद पवारांसोबतच असल्याची भूमिका जयंत पाटील यांनी स्पष्ट केली आहे. अजित पवारांच्या शपथविधीनंतर जयंत पाटील यांनी ट्विट करत पहिली प्रतिक्रिया दिली. पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली असून विरोधी पक्षनेतेपदीही आव्हाड यांची नियुक्ती करण्यासंदर्भात प्रस्ताव पाठवला जाणार आहे. झालेला शपथविधी हा पक्षाच्या विरोधात जाऊन झाल्याचं जयंत पाटील म्हटलंय. दुसरीकडे 9 जण ही शपथ घेण्यासाठी गेले होते, तर बाकीचे फक्त शपथ पाहण्यासाठी गेले होते असा मिश्किल टोलाही जयंत पाटलांनी लगावलाय. उद्धव ठाकरेंनी मंगळवारी महत्वाची बैठक बोलावली आहे. सर्व आमदार आणि खासदारांसह नेते आणि उपनेत्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. दुपारी 12:30 ही बैठक पार पडणार आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाची आज महत्वाची बैठक होते. विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी ही बैठक बोलावली आहे. या बैठकीला दोन्ही सभागृहातील आमदार उपस्थित असतील. बैठकीत विरोधी पक्षनेता ठरवण्याबाबत चर्चेची शक्यता आहे. जाणाऱ्यांवर टीका करणार नाही, पण बरं झालं गेले, जागा रिकामा झाल्या असं वक्तव्य काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केलंय. आता राज्यात काँग्रेस आणि ठाकरेंची सेना प्रमुख पक्ष बनेल असं ते म्हटलेत. आम्ही दोघे मिळून राज्यात महाविकास आघाडी कायम ठेवू असं ते म्हणाले. स्वत्व विसरलेली जनता तत्व नसलेले राजकारणी घडवते, स्वतःची शक्ती ओळखा, कुणालाही गृहीत धरू नका असं ट्विट संभाजीराजे छत्रपती यांनी केलंय. नवक्रांतीची मशाल पेटवा, स्वाभिमान जागवा आणि स्वराज्य घडवा असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. आगामी काळात असे लहान मोठे राजकीय भूकंप होत राहतील, त्यामुळे कोण एकटं पडेल हे पाहत रहा असं सूचक विधान गिरीश महाजन यांनी केलंय. दरम्यान रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल असं देखील त्यांनी स्पष्ट केलं. आजची घटना म्हणजे लोकशाहीवर आघात असल्याची प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. 2014 अनेक राज्यात भाजपनं हेच करून सत्तेवर राहण्याचा प्रयत्न केलाय, जनतेच्या कोर्टात याचा निर्णय होईल असं देखील ते म्हटलंय. बहुमत असूनही सरकार स्थिर नाही म्हणून ही फोडाफोडी झाल्याची टीका काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केली आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसोबत महाविकास आघाडी म्हणून आमचं काम आम्ही करत राहू असा निर्धार देखील त्यांनी व्यक्त केला. काँग्रेस विधिमंडळ पक्षाची आज महत्वाची बैठक होते. विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी ही बैठक बोलावली आहे आणि या बैठकीला दोन्ही सभागृहातील आमदार उपस्थित असतील. अजित पवार यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. अजित पवारांनी केलेल्या बंडानंतर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. संघर्ष कसा करायचा हे शरद पवार यांना माहिती आहे. संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यात असतो, त्यामधून ना उमेद व्हायचं की पुन्हा उभं राहायचं हे ठरवायचं असतं असं सुप्रिया सुळे यावेळी म्हटले. शिंदे फडणवीस सरकारच्या स्थापनेपासून मंत्रिमंडळ विस्तार होणार का ही चर्चा दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारानंतरही कायम आहे. सध्या मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि 26 मंत्री झालेत. एकूण आमदारांच्या 15% म्हणजेच 43% मंत्री संख्या नेण्याची संधी सरकारला असल्यानं आणखी एक मंत्रिमंडळ विस्तार होणार का याकडे इच्छुकांचं लक्ष लागलंय. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पुण्यामध्ये आम आदमी पार्टीनं बॅनरबाजी केली आहे. कालच्या शपथविधीविरोधात आम आदमी पार्टीनं पोस्टर लावलेले आहेत. कालचा प्रकार म्हणजे मतदार राजाचा अपमान आहे अशा आशयाचे बॅनर पुण्यामध्ये झळकले. राष्ट्रवादीतला मोठा गट भाजप आणि शिंदे गटात सामील झाला. हा गट म्हणजे ईडी गट आहे, त्यांना रात्री चांगली झोप यावी म्हणून गट फोडण्यात आला अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. काँग्रेसच्या नेत्यांवर ईडीच्या धाडी पडतील का माहीत नाही, मात्र सत्तेसाठी कुणालाही पायदळी तुडवलं जात आहे अशी टीका त्यांनी केली.
अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना राष्ट्रवादीच्या आमदारांचा पाठिंबा वाढतोय. पिंपरी चिंचवड शहरातील सर्व ज्येष्ठ नेत्यांनी अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिलाय. आपण कायम अजित पवार यांच्यासोबत राहणार असल्याचं म्हणत पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे देखील अजित पवार यांच्या गोटामध्ये सामील झालेत आणि त्यामुळे आता शरद पवार या नेत्यांवर कारवाई करणार का अशी चर्चा सध्या रंगली आहे. राज्यातील भाजप शिवसेना सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सामील झाल्यानंतर राज्यभरात अजित पवार समर्थकांनी एकच जल्लोष केला. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शपथ घेतल्यानंतर वाशिम शहरातील शिवाजी महाराज चौकात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. तर यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ठाण्यामध्ये जाणार आहेत. गुरु पौर्णिमेनिमित्त ते आनंद दिघे यांच्या समाधीस्थळी आणि आनंदमठ इथे जाऊन अभिवादन करणार आहेत. गुरु पौर्णिमेनिमित्त शिवसेनेकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. गुरु म्हणजे तत्व, गुरु म्हणजे सत्व, गुरु म्हणजे अस्तित्व शिवसैनिकांचं अशा आशयाचं ट्विट शिवसेनेकडून करण्यात आलंय. या पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो आहेत. सिंधुदुर्गात चढणीचे मासे पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणात नदी ओढे आणि शेतजमिनीच्या ठिकाणी गर्दी झालेली आहे. मिळेल त्या साहित्यानं मासे पकडण्यासाठी सगळे व्यस्त आहेत. तर मासे आणि खेकडे बाजारात देखील दाखल झाले असून खरेदीसाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. गोंदिया जिल्ह्यातील मुंडीकोटा इथे 16 वर्षीय मुलानं आईच्या प्रियकराची काठीनं मारून हत्या केली आहे. आई आणि प्रियकराच्या अनैतिक संबंधाला कंटाळून त्यानं हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे. तर मुलाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिर्डीत गुरु पौर्णिमेला एका महिला साई भक्तानं बाबांना वेगळंच दान केलंय. साईबाबांच्या वस्त्रावर स्वतःच्या हातानं विष्णू सहस्त्र नामावली 1008 वेळा लिहून त्यांनी ते वस्त्र बाबांना अर्पण केलंय. 2 दिवस आणि रात्र जागवत आपल्या गुरुसाठी त्यांनी हे विशेष वस्त्र तयार केलंय. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉलमध्ये शपथविधी सोहळा पार पडला. अजित पवार यांनी 4 वर्षात तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांसह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुशीफ, धनंजय मुंडे, अदिती तटकरे, धर्मराव बाबा अत्राम, संजय बनसोडे, अनिल पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचा एक गट शिंदे फडणवीस सरकारसोबत सामील झालाय. राष्ट्रवादीचे फक्त आमदारच नव्हे तर 3 खासदार देखील अजित पवारांसोबत शिवसेना भाजपमध्ये गेलेत. खासदार सुनील तटकरे आणि अमोल कोल्हे यांनी या शपथविधीला हजेरी लावली होती आणि त्यामुळे शरद पवार यांना हा मोठा धक्का मानला जातोय. अदिती तटकरे यांच्या रूपानं शिंदे फडणवीस सरकारला पहिली महिला मंत्री मिळालेली आहे आणि यापूर्वी शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नसल्यानं टीका केली जात होती. आता राष्ट्रवादीसोबत आल्यानं अदिती तटकरे यांना शिंदे फडणवीस सरकारमधील पहिली महिला मंत्री बनण्याचा मान मिळालाय. आम्ही राष्ट्रवादी पक्ष म्हणून सरकारमध्ये सहभागी झाल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. तर यापुढील निवडणुका आम्ही राष्ट्रवादीच्या चिन्हावरच लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अनेक दिवस याबाबत चर्चा सुरू होती त्यामुळे वरिष्ठ पातळीवर आम्ही सर्वजण एकत्र बसायचो असं अजित पवार यांनी सांगितलं. दरम्यान सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे त्याचा विचार करता विकासाला महत्व दिलं पाहिजे असं माझं आणि सर्व सहकाऱ्यांचं मत असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. झालेला प्रकार आपल्यासाठी नवीन नसून जे घडलं त्याची चिंता नसल्याची भूमिका शरद पवार यांनी स्पष्ट केली. दरम्यान आजचा दिवस संपला असून उद्यापासून बाहेर पडणार आहे. त्यासोबतच आपला महाराष्ट्रातील जनतेवर विश्वास असल्याचं देखील शरद पवार म्हटले. अजित पवारांनी शुक्रवारी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं. मात्र शुक्रवारी राजीनामा दिल्याची कल्पना न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये महत्त्वाच्या घडामोडींना सुरुवात करण्याआधी एक नजर टाकूया हेडलाइन्सवर. हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. राष्ट्रवादीतल्या कारवाईनंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंची पक्षातनं हकालपट्टी. शरद पवारांनी ट्विट करत दिली माहिती. जयंत पाटलांना प्रदेशाध्यक्षपदावरनं हटवलं. प्रफुल्ल पटेल यांची पत्रकार परिषदेत माहिती. पटेल यांना कारवाईचा अधिकार नाही. जितेंद्र आव्हाड यांचं स्पष्टीकरण. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीतही फूट. 9 आमदारांच्या अपात्रतेसाठीचं पत्र. विधानसभा अध्यक्षांना जयंत पाटलांनी पाठवलं पत्र. निलंबितांना नव्या नियुक्त्या करण्याचा अधिकारच नाही.
विलीन होण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही. जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्ला बोल. विस्तारानंतर उद्या राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवारांसह इतर सहकारी मंत्रीही उपस्थित राहण्याची शक्यता. उद्धव ठाकरेंनी बोलावली सर्व नेत्यांची महत्वाची बैठक. आमदार खासदारांसह नेत्यांनाही उपस्थित राहण्याचे आदेश. अजित पवारांनी केलेल्या बंडानंतर आता शरद पवार ऍक्शन मोडमध्ये आलेले आहेत. शरद पवारांनी सगळ्यात आधी कराडमध्ये जाऊन यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर शरद पवारांनी कराडमध्ये सभा घेत बंडखोरांना थेट इशाराही दिला. तर दुसरीकडे अजित पवारांनी आपल्या समर्थकांची जुळवाजुळव सुरू केलेली आहे. पाहूयात याच संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट. राज्यात सोमवारी हे असं चित्र होतं. एकीकडे पुतण्याच्या बंडाविरोधात शरद पवार मैदानात उतरले तर दुसरीकडे अजित पवारांनी आपल्या समर्थकांची जुळवाजुळव सुरू केली. शरद पवारांनी पुन्हा एकदा जनतेसमोर जाण्याचा निर्णय घेतला. सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांचं वाटेत ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आलं. एकीकडे गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं पवारांनी आपले राजकीय गुरु यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचं दर्शन घेत नव्या राजकीय संघर्षाचं रणशिंगच फुंकलंय. संघर्ष त्यांच्यावर गेल्यामुळं नवी फेरीचा कार्यकर्ता नामवेद होऊ नये, तो पुन्हा जोमाने उभं राहावा या अपेक्षेनं मी आजपासून हा दौरा सुरू केला. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या देवगिरी या सरकारी निवासस्थानी त्यांच्या समर्थकांची रीघ लागलेली होती. शिंदे सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर अजित पवारांचं अभिनंदन करण्याकरता राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. अजिताचा मुख्यमंत्री झाले पाहिजे आणि मी आषाढी एकादशीला पांडुरंगाकडे जसं साखर पण घातलं होतं, आता नंतर डिस्क्वालिफिकेशनचा काय निर्णय येतो, नार्वेकर साहेब काय निर्णय देतात, त्यानंतर ते घडामोडी मी आता काही सांगू शकत नाही. पण महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे की महाराष्ट्राचं नेतृत्व अजितदादांनी करा. खरं तर रविवारी या राजकीय संघर्षाची ठिणगी पडली. मी अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की 2 जुलैला राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप झाला. अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांनी शिंदे सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. मी छगन चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक दृढ कथन करतो की मी हसन सकीनाबी मियादाल मुश्री अल्लाह साक्ष शपथ घेतो की शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर सोमवारी राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आल्याचं बघायला मिळालं. अवघ्या राज्याचं लक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे लागलं होतं. अजित पवारांनी आपल्या समर्थकांची बैठक घेतली. या बैठकीला नव्यानं मंत्री म्हणून शपथ घेतलेल्या मंत्र्यांनी हजेरी लावली. 2019 पहाटेचा शपथविधी औट घटकेचा ठरला होता. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी अजित पवारांकडून प्रयत्न केले जात आहेत. पक्षातील आमदारांना फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला जातोय. पक्षातील जास्तीत जास्त आमदारांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न अजित पवारांकडून केला जातोय. असाच प्रयत्न शरद पवारांकडूनही केला जातोय. काही आमदारांनी सोशल मीडियावरून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे पक्षातील किती आमदार कुणाच्या पाठीशी हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे. तसंच आगामी काळात काका पुतण्यामधील हा राजकीय संघर्ष आणखी चिघळणार आहे असंच दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, News 18 लोकमत. अजित पवार सरकार सोबत आल्यानं आता राज्य सरकार भक्कम झालेलं आहे. मात्र आधीच संपूर्ण बहुमत असताना भाजपनं अजित पवारांना सोबत का घेतलं हा प्रश्न मतदारांच्या मनामध्ये मात्र नक्कीच निर्माण झालाय. पाहूयात त्याच विषयीचा हा स्पेशल रिपोर्ट. मी अजित
अजित अनंतराव पवार। अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांनी शपथ घेतली। अजित पवार पुन्हा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले। भाजप आणि शिवसेनेच्या कोणत्या आमदारांनी मंत्रीपद द्यायचं यावर चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवरत्नांचा शपथविधी पार पडला। मात्र हा शपथविधी म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकांसाठीची रणनीती असल्याचं आता स्पष्ट होऊ लागलंय। काही दिवसांपूर्वी सर्व्हेचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले होते, त्यामध्ये महाविकास आघाडीला लोकसभेच्या 35 जागा मिळत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता। मात्र भाजपनं आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात मिशन 45 टार्गेट ठेवलंय। हे टार्गेट गाठण्यासाठी भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत सहभागी करून घेणं गरजेचं होतं। मोदींच्या 9 वर्षाच्या कार्यकाळामध्ये या देशाचं जे भविष्य घडलं आणि भविष्यातला भारत निर्माण करण्याकरता मोदीजींनी जो संकल्प केला त्या संकल्पाला साथ देण्याकरता त्यांनी समर्थन दिलं असं मला वाटतं। राज्यभरामध्ये शरद पवारांना मानणारा मतदारांचा मोठा वर्ग आहे। त्याच प्रकारे अजित पवारही त्यांच्या कामाच्या शैलीमुळे मतदारांमध्ये लोकप्रिय आहेत। राज्यातल्या अनेक मतदारसंघांमध्ये अजित पवारांची वोट बँक आहे। आगामी लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या या लोकप्रियतेचा भाजपला फायदा होऊ शकतो। अजित पवारांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकीसाठी काही जागा दिल्या जातील आणि महायुती एकत्रपणे लढून मिशन 45 यशस्वी करण्यासाठी जोर लावेल। हे महायुतीचं जे सरकार आहे, हे महायुतीचं सरकार, ते चांगल्या पद्धतीनं करून दाखवेल हा मी विश्वास राज्याच्या जनतेला पण देतो आणि माझ्या सगळ्या विधिमंडळातील सहकाऱ्यांना, आमदारांना, कार्यकर्त्यांना, सगळ्या अध्यक्षांना, सर्वांना त्या ठिकाणी देतो। राज्यात महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभांना चांगला प्रतिसाद मिळत होता। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी असलेली सहानुभूती कायम होती, त्यामुळे मिशन 45 समीकरण जुळवण्यासाठी अजित पवार महत्वाचे ठरणार असल्याचं भाजपच्या लक्षात आलं होतं। ग्रामीण भागातला वर्चस्व असलेला सहकारी चळवळीमधला एक नेता अजित पवार यांना आपल्या बरोबर घेतलं तरच आपल्याला आपल्या जागा टिकवता येतील आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना रोखता येईल अशा प्रकारचा होरा भारतीय जनता पक्षाचा असल्या कारणानं त्यांनी या पद्धतीची खेळी केली। PRS के चंद्रशेखर राव यांची यांनाही फूस लावून महाराष्ट्रामध्ये पाठवून दिलेला आहे, जेणेकरून ग्रामीण भागातला जो मतदार आहे तो BRSकडे काही प्रमाणात जाईल, ज्याच्यामुळे महाराष्ट्र विकास आघाडीची मतं ही फुटली जातील। भाजपनं राजकीय मतभेद, विचारधारा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर झालेले आरोप यांना महत्व देण्याऐवजी मिशन 45 वरती लक्ष केंद्रित केलंय आणि त्यामुळेच अजित पवारांना सोबत घेण्यात आलंय। आता अजित पवारांमुळे भाजपचं समीकरण साधलं जाईल का हे पुढील वर्षी मे महिन्यात स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। अजित पवारांनी केलेल्या बंडानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट पडले। दरम्यान पक्ष कुणाचा यावरून काका पुतण्यामध्ये आता सामना देखील सुरू झालेला आहे। एकीकडे अजित पवारांनी पक्षावर दावा सांगितलाय तर दुसरीकडे शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस आमचीच असल्याचं म्हटलंय। पाहुयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। राज्यात पुन्हा राजकीय बंड। जयंत हे पक्षाचे अध्यक्ष अधिकार। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट। काही आमच्या 9 लोकांना नोटीस काढली वगैरे काढली, त्यांना काही नोटीस काढण्याचा अधिकार नाहीये। वर्षभरात 2 राजकीय बंड। अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट पडलेत। एक गट शरद पवारांच्या मागे आहे तर दुसऱ्या गटानं अजित पवारांना पाठिंबा दिलाय। आपलाच खरा पक्ष असल्याचा दावा अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांकडून सुरुवातीपासून केला जातोय, तर शरद पवारांनी त्यांचा दावा फेटाळून लावलाय। पक्षावर आपलंच नियंत्रण असल्याचा प्रतिदावा शरद पवारांकडनं केला जातोय, पण पक्षावर दावा सांगण्यासाठी दोन्ही गटांकडून पावलं टाकायला सुरुवात झाली आहे। ज्यांना नेतृत्व दिले, पक्षाचं नेतृत्व विधिमंडळामध्ये जे करतात त्यांचं नाव जयंतराव पाटील आहे। जयंतराव पक्षाचे अध्यक्ष जसे आहे तसे विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते सुद्धा आहेत आणि त्यामुळे नेत्यांनी एखादा निर्णय घेतला असेल किंवा पत्रव्यवहार केला असेल तर हा त्यांचा अधिकार आहे। अजित पवार गटानं शरद पवारांसोबत असलेल्या जयंत पाटलांची प्रदेशाध्यक्षपदावरनं तडकाफडकी हकालपट्टी केली आहे।
तसंच राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सुनील तटकरेंची राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करून शरद पवारांना राजकीय धक्का दिलाय. प्रांताध्यक्ष यांना त्यांनी कालपासून सुनील तटकरे साहेबांची नेमणूक केली गेली असल्यामुळे आम्ही जे करतोय ते पक्षाच्या हिताचंच करतोय. त्याच्यामध्ये त्यांनी सांगून काही आमच्या 9 लोकांना नोटीस काढली वगैरे काढली त्यांना काही नोटीस काढण्याचा अधिकार नाहीये. शेवटी पक्ष आणि चिन्ह हे आमच्या बरोबर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या बंडानंतर आता पक्षावर ताबा मिळवण्यासाठी अजित पवार गटाकडून प्रयत्न केला जातोय. त्यामुळे खरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोणती असा प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्त्याला पडलाय. खरं तर वर्षभरापूर्वी शिवसेनेमध्ये अशाच प्रकारचं बंड झालं होतं. एकनाथ शिंदेंनी बंड करत आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा केलेला होता आणि निवडणूक आयोगातल्या लढाईत शिंदेंचीच शिवसेना खरी असल्याचा निकाल निवडणूक आयोगानं दिलेला होता. आता त्याच वाटेनं अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांची वाटचाल सुरू झालेली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. विशेष मध्ये आता वेळ झाली आहे आणखीन एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. आपण कायम अजित पवार यांच्यासोबत राहणार असल्याचं म्हणत पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे देखील अजित पवार यांच्या गोटामध्ये सामील झालेत आणि त्यामुळे आता शरद पवार या नेत्यांवर कारवाई करणार का अशी चर्चा सध्या रंगली आहे. राज्यातील भाजप शिवसेना सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सामील झाल्यानंतर राज्यभरात अजित पवार समर्थकांनी एकच जल्लोष केला. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शपथ घेतल्यानंतर वाशिम शहरातील शिवाजी महाराज चौकात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. तर यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ठाण्यामध्ये जाणार आहेत. गुरु पौर्णिमेनिमित्त ते आनंद दिघे यांच्या समाधीस्थळी आणि आनंदमठ इथे जाऊन अभिवादन करणार आहेत. गुरु पौर्णिमेनिमित्त शिवसेनेकडून शुभेच्छा देण्यात आल्यात. गुरु म्हणजे तत्व, गुरु म्हणजे सत्व, गुरु म्हणजे अस्तित्व शिवसैनिकांचं अशा आशयाचं ट्विट शिवसेनेकडून करण्यात आलंय. या पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो आहेत. सिंधुदुर्गात चढणीचे मासे पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणात नदी ओढे आणि शेतजमिनीच्या ठिकाणी गर्दी झालेली आहे. मिळेल त्या साहित्यानं मासे पकडण्यासाठी सगळे व्यस्त आहेत. तर मासे आणि खेकडे बाजारात देखील दाखल झाले असून खरेदीसाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. गोंदिया जिल्ह्यातील मुंडीकोटा इथे 16 वर्षीय मुलानं आईच्या प्रियकराची काठीनं मारून हत्या केली आहे. आई आणि प्रियकराच्या अनैतिक संबंधाला कंटाळून त्यानं हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे. तर मुलाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिर्डीत गुरु पौर्णिमेला एका महिला साई भक्तानं बाबांना वेगळंच दान केलंय. साईबाबांच्या वस्त्रावर स्वतःच्या हातानं विष्णू सहस्त्र नामावली 1008 वेळा लिहून त्यांनी ते वस्त्र बाबांना अर्पण केलंय. 2 दिवस आणि रात्र जागवत आपल्या गुरुसाठी त्यांनी हे विशेष वस्त्र तयार केलंय. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉलमध्ये शपथविधी सोहळा पार पडला. अजित पवार यांनी 4 वर्षात तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांसह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुशीफ, धनंजय मुंडे, अदिती तटकरे, धर्मराव बाबा अत्राम, संजय बनसोडे, अनिल पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचा एक गट शिंदे फडणवीस सरकारसोबत सामील झालाय. राष्ट्रवादीचे फक्त आमदारच नव्हे तर 3 खासदार देखील अजित पवारांसोबत शिवसेना भाजपमध्ये गेलेत. खासदार सुनील तटकरे आणि अमोल कोल्हेंनी या शपथविधीला हजेरी लावली होती आणि त्यामुळे शरद पवार यांना हा मोठा धक्का मानला जातोय. अदिती तटकरे यांच्या रूपानं शिंदे फडणवीस सरकारला पहिली महिला मंत्री मिळालेली आहे आणि यापूर्वी शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नसल्यानं टीका केली जात होती. आता राष्ट्रवादीसोबत आल्यानं अदिती तटकरे यांना शिंदे फडणवीस सरकारमधील पहिली महिला मंत्री बनण्याचा मान मिळालाय. आम्ही राष्ट्रवादी पक्ष म्हणून सरकारमध्ये सहभागी झाल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. तर यापुढील निवडणुका आम्ही राष्ट्रवादीच्या चिन्हावरच लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अनेक दिवस याबाबत चर्चा सुरू होती त्यामुळे वरिष्ठ पातळीवर आम्ही सर्वजण एकत्र बसायचो असं अजित पवार यांनी सांगितलं. दरम्यान सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे त्याचा विचार करता विकासाला महत्व दिलं पाहिजे असं माझं आणि सर्व सहकाऱ्यांचं मत असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. झालेला प्रकार आपल्यासाठी नवीन नसून जे घडलं त्याची चिंता नसल्याची भूमिका शरद पवार यांनी स्पष्ट केली. दरम्यान आजचा दिवस संपला असून उद्यापासून बाहेर पडणार आहे. त्यासोबतच आपला महाराष्ट्रातील जनतेवर विश्वास असल्याचं देखील शरद पवार म्हटले.
अजित पवारांनी शुक्रवारी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं, मात्र शुक्रवारी राजीनामा दिल्याची कल्पना नसून याबाबत आता कळल्याचं शरद पवार म्हटले, तर पुढील विरोधी पक्षनेता कोण हे लवकरच ठरेल असंही ते म्हणाले. अजित पवारांनी पक्षावर दावा केला तरी आम्ही लोकांमध्ये जाणार असल्याचं शरद पवार म्हटलेले आहे. संघटनेची पुन्हा बांधणी करावी लागणार असून आपला कार्यकर्त्यांवर विश्वास असल्याचं पवार म्हटले. राष्ट्रवादी भ्रष्टाचारात सापडलेला पक्ष मोदी म्हणाले होते, मात्र आता आनंद आहे की आज मंत्रिमंडळात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षातल्या काही सदस्यांना शपथ दिली. याचा अर्थ त्यांनी केलेले आरोप हे काही सत्य नव्हते. त्यांनी केलेल्या आरोपांमधून सगळ्यांना मुक्त केलं, त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो असं पवार म्हटले. अजित पवारांसोबत गेलेले आमदार आपल्या संपर्कात असल्याचं पवारांनी सांगितलं. सर्वजण एकत्र आल्यानंतर आपल्या सह्या घेतल्याचं आमदार सांगत असल्याचं पवार म्हटले. आपण शरद पवारांसोबतच असल्याची भूमिका जयंत पाटील यांनी स्पष्ट केली आहे. अजित पवारांच्या शपथविधीनंतर जयंत पाटील यांनी ट्विट करत पहिली प्रतिक्रिया दिली. पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली असून विरोधी पक्षनेतेपदीही आव्हाड यांची नियुक्ती करण्यासंदर्भात प्रस्ताव पाठवला जाणार आहे. झालेला शपथविधी हा पक्षाच्या विरोधात जाऊन झाल्याचं जयंत पाटील म्हटले. दुसरीकडे 9 जण हे शपथ घेण्यासाठी गेले होते, तर बाकीचे फक्त शपथ पाहण्यासाठी गेले होते असा मिश्किल टोलाही जयंत पाटलांनी लगावला. उद्धव ठाकरेंनी मंगळवारी महत्वाची बैठक बोलावली आहे. सर्व आमदार आणि खासदारांसह नेते आणि उपनेत्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. दुपारी 12:30 वाजता ही बैठक पार पडणार आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाची आज महत्वाची बैठक होते. विधिमंडळ राज्यामध्ये राजकीय भूकंप झाल्यानंतर आता पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. मनसेच्या कार्यकर्त्यांकडून शिवसेना भवन परिसरात बॅनरबाजी सुद्धा करण्यात आली. राज ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीत सुद्धा दोन्ही भावांनी एकत्र यावं असा सूर आळवण्यात आला. त्यावर राज ठाकरेंनी नेमकी काय भूमिका घेतलेली आहे पाहूयात त्याच विषयीचा हा रिपोर्ट. जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं अशी साद मनसैनिकांनी घातली आहे. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा फोटो या बॅनरवर छापलाय आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाल्यानं एकत्र या असं आवाहन करण्यात आलंय. मनसेचे पदाधिकारी लक्ष्मण पाटील यांनी लावलेल्या बॅनरचा मुद्दा राज ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीत चर्चेला आला होता. आमच्यापर्यंत सर्वसामान्य जनतेतले लोक, मग ते विविध राजकीय पक्षांचे असतील किंवा सर्वसामान्य जनता असेल, हे त्यांच्या मनातलं जे काही ते आमच्यापर्यंत पोहोचवत असतात आणि ते जसंच्या तसं राजसाहेबांना आमच्याकडून सांगितलं जातं. त्याच्यावरती पक्षाची दिशा काय आहे हे नजीकच्या भविष्यकाळात ते ठरवते. दोन्ही भावांनी एकत्र यावं यासाठी आधीही अनेक प्रयत्न करण्यात आले होते. आता मनसेच्या कार्यकर्त्यांकडूनही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्याची मागणी सुरू झाली आहे. त्यामुळे राज ठाकरे काय प्रतिक्रिया देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. एक प्रश्न असा की पोस्टर्स आणि बॅनर लागले की दोन्ही भाऊ म्हणजे मी मेळावा घेईन, मेळावा घेईन त्यावेळेला मी बऱ्याच गोष्टी तुमच्याशी बोलू, पण हे होऊ शकतं कारण मेळाव्याला येतो. राज ठाकरेंनी एकत्र येण्याच्या मुद्द्यावर थेट प्रतिक्रिया दिली नसली तरी आगामी मेळाव्यात त्यावर बोलणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. दोन्ही भावांच्या एकत्र येण्यानं काय होऊ शकेल हे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर दोघांनाही फायदा होऊ शकतो. दोन्ही पक्ष एकत्रितपणे मोठी ताकद निर्माण करू शकतात. उद्धव ठाकरेंना राज्यातल्या जनतेची मोठ्या प्रमाणात सहानुभूती मिळते, तर दुसरीकडे राज ठाकरे यांना मानणाऱ्या मतदारांचा मोठा वर्ग राज्यभरात आहे. उद्धव ठाकरेंचं संघटन कौशल्य आणि राज ठाकरेंचं घणाघाती भाषण राज्याचं चित्र बदलवून टाकू शकतं. दोन्ही भाऊ एकत्रित आले तर मुंबई महापालिका ताब्यात ठेवणं शक्य होईल. तसंच आगामी निवडणुकीतही सत्ताधाऱ्यांसमोर मोठं आव्हान निर्माण करणं शक्य होऊ शकेल. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं अशीच आहे. आता दोन्ही नेते कार्यकर्त्यांच्या भावनेवर काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.
दोन्ही भावांनी जर एकत्र येण्याचा निर्णय घेतला तर राज्याची राजकीय समीकरण पुन्हा बदलतील हे नक्की. मुंबईहून विशाल पाटील सह ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत. आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबतच न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.